नमस्कार। आज आपण इयत्ता सातवी विषय विज्ञान दिवस चौथा म्हणजे कृतीपत्रिका चार ब्रिज अभ्यास कोर्स शिकणार आहोत। बघा, समजून घेऊया। आपत्ती प्रकार, आपत्ती व्यवस्थापन कशाला म्हटलं जातं हे आपण अगोदर समजून घेऊन त्याच्यावर जे काही प्रश्न आहे निष्पत्ती काय करायची ह्याच्यातून शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पना दैनंदिन जीवनात वापर करतात। संतुलित आहारासाठी अन्न पदार्थाची निवड, पदार्थ वेगळे करणे, दिशानिर्देशनासाठी चुंबक सूचीचा वापर करणे, अतिवृष्टी दुष्काळ परिस्थितीशी तोंड देण्यासाठी उपाययोजना सुचवतात, हे आपल्याला अध्ययन करायचं आहे। आणि संदर्भ बघा, इयत्ता सहावी प्रकरण चार आपत्ती व्यवस्थापन लक्षात घेऊया। अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात। आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक असे दोन प्रकार आहेत, म्हणजे मानवानं निर्माण केलेल्या काही गोष्टीमुळं आपत्ती येते, तर निसर्गामुळं काही वेळेला भूकंप वादळ वारे हे काय येतात, म्हणजे हे दोन प्रकारामध्ये मोडतात नैसर्गिकमध्ये। नंतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन प्रकार आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज, म्हणजे त्याच्या आधी सूचना दिलेल्या जातात। बघा, काही वेळेला आपत्तीचे जी काय आपत्ती येणार आहे ओढवणार आहे ते नुकसान टळवण्यासाठी त्याचे नियोजन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण मोठ्या प्रमाणात वित्त व सामाजिक हानी मोठ्या प्रमाणात होते, त्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे। आपत्ती भूकंप, भूगर्भातील हालचालीमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते, यामध्ये जमीन थरथरणे व जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात। अशी भूकंपामध्ये कंपनी होणे यालाच भूकंप म्हणतात। भूकंपामध्ये बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग इत्यादी उद्ध्वस्त होतात। नदीच्या प्रवाही दिशा बदलू शकते, यासोबत मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते, हे लक्षात घ्या। हा जो भाग झालेला आहे तुम्हाला सातवीला आहे, त्यामुळे हे समजून घेणं भूकंप कशाला म्हटलं जातं, भूकंपाचे काय प्रकार आहेत, म्हणजे कसे मोडतात, हे भूकंप हा नैसर्गिक आहे का मानवनिर्मित, ह्या गोष्टी समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला दहावा पाठ असेल सातवीला ह्यावर्षी। बघा, आपत्ती कशाला म्हणतात, भूगर्भात जे काही भेगा पडतात बघा किंवा कंपन होणे म्हणजेच काय भूकंप होय। भूकंपामध्ये काय नुकसान होतं, बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग इत्यादी काय होतं पूर्णपणे उद्ध्वस्त होतं आणि नद्यांचा प्रवाही जो काही आहे तोही बदलला जातो, कारण भूकंपाच्या हादऱ्यानं ते बदलला जातो। याबरोबर आपली म्हणजे कुणाचा जीव जातो आणि वित्त आणि मालमत्तेचाही मोठ्या प्रमाणात इथं नुकसान होतं। नंतर बघा, महापूर, अतिवृष्टी झाल्यास महापूर सारखी आपत्ती निर्माण होते। अतिवृष्टी म्हणजे मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी सतत पाऊस पडणं म्हणजे काय महापूर। एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नद्याच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट निर्माण होते। बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते, त्यामुळे रस्त्यावर पाणी पसरते। महापूर ही जगामध्ये वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, म्हणजे सतत तुम्ही ऐकलं असेल दरवर्षी कुठं ना कुठं आपल्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यात आपण ऐकून असतो की अतिवृष्टी झाली किंवा महापूर आला, आणि त्याच्यामुळे काय होतं यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते। जमिनीची धूप, पिकांचे अनाप नुकसान आणि पूर ओसल्यानंतर आजार, म्हणजे त्यात काहीही पसरलं जातं आणि त्याच्यामुळे ते आजार निर्माण होतात, रोगराजे होते आणि बरेचसे त्या आजाराला बळी पडतात, म्हणजे त्यांची जीवितहानीसुद्धा होते। ही संकटे उद्भवली जातात कशामुळे, महापुरामुळे। नंतर वादळे, हवेमध्ये निर्माण होणारे कमी जास्त दाबाचे पट्टे, त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे वेगाने वारे वाहू लागते, यातून वादळाची निर्मिती होते। वादळामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे दळणवळण यंत्रणा खंडित होणे, वीज पुरवठा खंडित होणे, जीवित व मालमत्ता याची प्रचंड हानी होणे आणि वादळग्रस्त प्रदेशात नुकसान होणे हे परिणाम दिसून येतात वादळामुळे। नंतर बघा, वनवा, जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे, अनैसर्गिक म्हणजे काय मानवनिर्मित म्हणता येईल, या कारणामुळे
लागलेला अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. यामध्ये वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते, हवा प्रदूषण होते, इत्यादी दुष्परिणाम होतात. नेहमी लक्षात ठेवा, बघा, आपत्ती काळात एकमेकांना मदत करा, त्याचबरोबर सहकार्य करा, ही आपली काय सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कारण आपण दुसऱ्याला मदत केली तर आपल्यावरही कधीतरी आपत्ती ओढवू शकते, हे विचार लक्षात ठेवून दुसऱ्याला मदत करणंही तेवढंच गरजेचं आहे. नंतर बघा, आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क साधा. पोलीस 100, अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102, आपत्ती नियंत्रण कक्ष 108 यावर तुम्ही कॉल करून आपत्ती व्यवस्थापन करू शकता, निर्देश देऊ शकता. आपत्तीमधील उपाययोजना. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती उद्भवण्यापूर्वी व उद्भवल्यास खालील दक्षता घ्यावी. रेडिओ TVवरील बातम्याकडे सतत लक्ष ठेवा. बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरा. हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका. www.imd.government.in या वेबसाईटचा वापर करा. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता सुरक्षित जागी आसरा घ्या. भूकंपामध्ये रस्ते दुभागतात, जमिनीला भेगा पडतात, यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा. मदत केंद्र व छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून औषध, अन्नाची पाकिटे आणि प्रथम उपचार इत्यादी मदत मिळेल. आगीपासून बचावसाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा. आता ह्या जो काही पाठ शिकला त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले ते तुम्ही लिहायचे आहेत. बघा, पहिला, तुम्ही काय कराल, कोणतीही एक योग्य कृती करा. अ, तुम्हाला जे वाटतं ते तुमच्या शब्दात लिहू शकता, फक्त मदत लागली तर तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असे समजले तर तुम्ही काय कराल, जे कराल ते तुम्ही लिहा. नंतर बघा, ब, महापुरामुळे पाण्यात काही लोक अडकले आहेत तर तुम्ही काय करा, ते लिहायचं. दुष्काळात कोणकोणते परिणाम होतात, थोडक्यात लिहा. दुष्काळ पडला की काय परिणाम होतो ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला माहिती असणाऱ्या मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीची नावे लिहा. मानवनिर्मितमध्ये कुठल्या आपत्ती येऊ शकतात आणि नैसर्गिक आपत्ती कोणत्या त्या तुम्ही तुमच्या शब्दात लिहायच्या. नंतर मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून उपाय सुचवा. काय उपाय असतील त्यासाठी ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. असं काही नाही की ते उत्तर पाहिलंच पाहिजे. विज्ञान हा विषय आहे की तुम्ही जनरली आपल्या सभोवताली जे काय होतं सराउंडिंगला ते तुम्ही लिहू शकता. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटते, जे वाटतील ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. जर तुम्हाला मदत हवी असेल, अजून पाहिजे असेल, तर 6वीचा 4वा धडा काढून तो तुम्ही पाहू शकता आणि ह्याची उत्तरं तुम्ही सोप्या रीतीने लिहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रोचन नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा. सबस्क्राईब करा. कमेंट करा.